नमस्कार. संवाद जनकल्याण रक्तपेढी मालिकेअंतर्गत मी डॉक्टर माधुरी आपण सर्वांचं स्वागत करते. मधुमेह म्हणजेच डायबिटीस आणि रक्तदान या विषयावर आपण आज थोडी माहिती करून घेणार आहोत. डायबिटीस म्हणजे रक्तातली शुगर कंट्रोल न राहणे असा एक रोग असतो. याच्यामध्ये दोन प्रकारचे रुग्ण आढळतात. एक म्हणजे ज्याला इन्सुलिनची आयुष्यभर बाहेरून घेण्याची आवश्यकता असते आणि एक वर्ग म्हणजे ज्यांना इन्सुलिन घ्यावं लागत नाही. या वर्गामध्ये सुद्धा काही जणांचं नियमित पौष्टिक आहार आणि व्यायाम यावर शुगर कंट्रोल व्यवस्थित राहू शकते. पण दुसरा एक मोठा वर्ग मात्र असा आहे ज्यांना शुगर कंट्रोल करण्यासाठी आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागू शकतात. आत्तापर्यंतचा सर्वसाधारण गैरसमज असा आहे की डायबिटीस असणारा व्यक्ती रक्तदान कधीच करू शकत नाही. पण खरं म्हटलं तर ही गोष्ट खरी नाहीये. डायबिटीस असणारा व्यक्ती नक्कीच रक्तदान करू शकतो, पण यातही थोडंसं आपल्याला वर्गीकरण करावं लागेल. ज्यामध्ये येतं की ज्याला इन्सुलिनची आवश्यकता आहे, ज्याच्याशिवाय कंट्रोल होत नाही शुगर, अशा व्यक्ती आणि ज्यांना भरपूर वर्षांपासून डायबिटीस आहे आणि इतर काही कॉम्प्लिकेशन सुद्धा झालेले आहे, अशा दोन प्रकारच्या रुग्णांनी आयुष्यभरात रक्तदान कधीही करू नये. पण मग करू कुठल्या व्यक्ती करू शकतात रक्तदान? तर ज्यांना गोळ्या घ्याव्या लागत आहेत पण गोळ्या घेऊन त्यांची शुगर एकदम कंट्रोलमध्ये आहे, त्यांना कुठल्याही प्रकारचे ॲडेड कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत डायबिटीसचे, आणि ज्यांचा डायबिटीसच्या गोळ्यांचा डोस किंवा प्रकारच्या गोळ्या याच्यात गेल्या महिन्याभरात काहीही बदल झालेला नाही आहे, अशा सर्व डायबिटीस असणाऱ्या व्यक्ती रक्तदान नक्कीच करू शकतात. शिवाय रक्तदात्यांच्या मनातली ही शंका पण खरी नाही, मधुमेह हा रोग पेशंट मधुमेहाकडून रक्ताद्वारे पेशंटला पास ऑन होत नाही आणि पेशंटला सुद्धा डायबिटीस असणाऱ्या व्यक्तीच्या रक्ताचा काहीही धोका संभवत नाही. याशिवायही आपले जर काही प्रश्न असतील तर रक्तपेढीतल्या डॉक्टरांशी आपण जरूर संपर्क करा. पण डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींनी जरूर पुढे या आणि रक्तदान करा. धन्यवाद.